पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अति होत आहे सगळं, अति होत आहे आनंदीच, पण मी पण रमाय सोडणार नाही अशीच. आज रात्री आमच्या खोलीत येण्याचा प्रयत्न जरी केला ना रमाताई, तर लक्षात ठेवा त्याचा त्रास तुम्हालाच होईल. मी का घाबरते? मी भूत आहे का ती भूत आहे? आजवर मला वाटत होत की ही आनंदी माझ्या राघवला माझ्यापासून तोडती, पण चूक केवळ आनंदीची नाहीये. आजवर मी ज्याच्यासाठी सर्व काही होते, ज्याचं आयुष्य होते मी, तो राघवच आनंदी मध्ये गुंतत चाललाय. इथे आनंदी असते ना, तर मी तिला सांगितलं असतं, रागवले असते, ओरडले असते, पण राघवला थांबवण्याचा माझ्याकडे पर्याय नाहीये. नाही, आता काही झालं ना तरी राघवला आनंदीपासून तोडलंच पाहिजे. आनंदी, या संक्रांतीला माझा संसार वाचवण्यासाठी, राघवला थांबवण्यासाठी तुझ्या संसारावरती संक्रांत येणार, आणि ती संक्रांत ही रमा राघव करणी काढणार. चिंगी, एक दोन तीन उडव. ठीक आहे, ठीक आहे, मी करते, मी उडवते. हा, मी सांगते, हळू हळू हळू. उलटा, हा उडव. थ्री टू वन. हे जमतय ना तुला? दे दे इकडे, दे. हे बघ, हा मांजा आहे ना, सांभाळून वापरायचा. याने हात कापला जाऊ शकतो.
ह्या वर्षी नाही दरवर्षी संक्रांतीला पतंग उडवायचा. ठरलं? ठरलं. मला पतंग उडवता येते. हो घे घे पकड पकड मी तुला दाखवते. सावकाश हळू. हा मी उडवू इकडनं ना. जमतंय की तुला. वा छान बनवलंयस ग चिंगू. पण मला सांग तू इकडे का पतंग उडवतीयस? पतंग उडवायला खूप हवा असावी लागते. टेरेस वर जा मस्त वारा सुटलाय. जा 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 तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखव आनंदीने तुझ्यासाठी किती छान पतंग बनवलाय. ते पण पतंग उडवत असणार. चालेल मस्त आयडिया आहे. हो ना बाबाला सांगते. बाबा चिंगू चिंगा तुला बाबा कसे नाव आहे? जा बिंदास जाऊन पतंग उडव एकटीच. जा असं म्हणते. एकटीच जाते. तुम्ही सगळे जण इथून माझी पतंग बघा. सगळ्यात टॉपला असेल माझा पतंग. माझा पतंग सगळ्यात टॉपला असेल. जा पळ. चिंगी बाळा हे बघ तुझ्या पतंगाला शेपटी लावली. वा शेपटी घे. थँक्यू आनंदी. चिंगी 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 पण मांजा सांभाळून वापरेल ग. आनंदी एक बरं आहे हा तुझ्यामुळे हे सगळं चिंगीला करायला मिळत आहे. नाहीतर आजकालची मुलं नुसती टीव्ही समोर कार्टून बघत बसलेली असतात. खरंय पण वर्षातही आपले सण आपल्या परंपरा इतक्या छान छान आहेत ना त्याबद्दल आपल्या मुलांना सांगायलाच हव. ते सगळं ठीक आहे आनंदी पण तुझं काय तू कधी तयार होणार आहे? सुगड पुजायचंय ना. हे बघ मी तर तयार पण झाले. हो छान दिसतंय तुम्ही. थँक्यू. पण चल ना मला ते सांग ना सुगड मध्ये काय काय घालायचं. चल 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 चल. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या. राघवा राघवा राघव राघवा काय हलवा? हलवा नाहीये हलव्याचे दागिने येते. माहितीये का आज काय आहे? संक्रांत आहे. अरे हा आणि आपल्या आनंदीची पहिली संक्रांत आहे. रमाची पण केली होतीस ना. माझा आनंदीची करायची. जा तिला देऊन दे ही चंद्रकला साडी आणि हलव्याचे दागिने तुझ्या हाताने नेऊन दे. माझ्या हाताने कशाला? तू दे ना. नाही नाही मी कशाला. सासू सासू असते नवरा नवरा असतो. नवऱ्याने दिलं की कसं आनंदाने फुलून येते. अगं पण तू दिलं काय मी दिलं काय सारखंच आहे ना. अच्छा कशा सारखं? काहीतरी फरक असतो की नाही? नवऱ्याचं कौतुक असतं सासूचं जळण्या मेल्या कसलं कौतुक. घे 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 दे तिला दे. बायकांसाठी हा सण खूप कौतुकाचा असतो माहितीये का. या सणाची वाट बघत असतात बायका. सगळं मान्य आहे. आयडिया तुझी आहे की नाही मी कुठे देऊ? माझीच असणार ना आयडिया. घरात हुशार कोण आहे? आहे. कुठे ती? आहे तिकडे नंदी सोबत गुळपीठ जमलंय गप्पा चालल्यात. जा 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 सुन. अरे जा. तुम्हा बायका बायकांचा मला कशाला मध्ये अर्थ नाही. नवरा मेन असतो उलट बायका बायकाचं असलं. संक्रांत म्हणजे नवरा बायकोच असा नसतो. जा जा. अच्छा आनंदी. हा हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? वाव आनंदी मस्त दिलंय. छान दिलंयस रे दादा. आई मला आवडली साडी. दागिने पण आवडले. मी नाही ग राघवने घेतले. आनंदी आता छान नव्या नवरी सारखी तयार हो. तुला माहितीये माझ्या संक्रांत सणाला ना तर मी पतंग उडवत बसले होते. त्यामुळे इतका गोंधळ झाला इतकी घाई झाली. सुगड पुजायचं होतं तर सुगडच फुटून गेलं. त्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये जाऊन ते आणावं लागलं. आई मला फोनवर सगळं सांगत होती आणि तसं मी करत होते. आणि अतुलला जाऊ दे ना. आपल्याला काय करायचंय? आपण आनंदात राहायचं हो की नाही आनंदी? हा हे दागिने सगळे आपण ट्राय करूया. बघूया कुठले कुठले काय काय आणि साडीवर ब्लाऊज पण बघायला लागेल ना. चल 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 लवकर चल ये.
आनंदी ते कधी घालायचं असत ते संध्याकाळी हो का माझी इच्छा आहे की तू आता ते नेसावं मला बघायचं होतं कसं दिसत ते मग सुगड पोचताना नेसून येते ना मी आनंदी चल ना पटपर आपण मस्त पैकी फोटो काढू चल 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 आले आलेच मी काय नाही कुठं काय अगं इथे बस बर बस खुर्चीवर बस राघवा काय चाललंय कुठल्या टेन्शन मध्ये एरसाऱ्या घालतोय मला कुठलं आलं टेन्शन नाही ना मग बस जरा ये माझ्या बाजूला बस कधीतरी आईच्या बाजूला पण बसावं हा आईला विचारावं आई ग कशी आहेस ग तू आई कशी आहेस तू बरी आहे रे बाळा बरी आहे माझ्या कोट वर बसली कशी आहेस तू आण माझा कोट इकडे लक्ष नव्हतं रे वर्षा दादाला काहीतरी आतमध्ये हवंय म्हणजे काहीतरी हवं असेल विचार मला काही नको कशाला दिलं उठवतेस उगाच काही पण नाही ना मग ये जरा आईच्या बाजूला बस दोघ जण माझे लेकर बसा रे मेरे दो राम लखन किती छान वाटत बघ अगं पाणी आणतो मी आणते ना पाणी मी आहे ना कशाला अरे मी कधी सेवा करणार तुझी आंटी देणार बहीण देणार हे घे पाणी घे छान ये ग्लास ठेवून येतो अरे दादा तू कशाला ग्लास मी ठेवते ना मी ठेवते नाही दे आण अरे राहू दे रे दादा पाळी साडी दागिने घातलेले वगैरे
आनंदीला बघावं असं वाटतं. हा म्हणजे अरे ती तिच्या तयारीमध्ये आहे. माझ्या डोक्यामध्ये माझे टेन्शन कामाचं वगैरे, म्हणजे टेन्शन असं नाही कामाचे बरेचसे काही गोष्टी त्याच्यामुळे. बरोबर बरोबर. आला शेवटी फोन कामातून. हा सुर्वे बोल. अरे राघव ऐक ना. हा बोल बाबा. अरे ते जे शेळके क्लायंट आहेत ना ते ऑफिस मध्ये आलेत, त्यांची फाईल तुझ्याकडे आहे का? फाईल? अरे ते सगळे त्यांच्या फाईल संदर्भातले डिटेल्स मी मेन्शन केलेले आहेत आणि फाईल तिथं ऑफिसमध्येच असेल. तू नीट बघ, शोध. तर एक मिनिट. अरे हे फाईल माझ्याकडेच आहे आता रे. अरे राघव ते खूप पॅनिक झालेत, थोडं लवकर यायचं बघ ना प्लीज. हा ठीक आहे आणतो. हो प्लीज प्लीज थोडं लवकर आहे प्लीज. हो रे बाबा आपल्या केस संदर्भातला सिरियसनेस मला माहिती, आणतो मी. महत्त्वाचं काम आलंय, मला ऑफिसला लगेच निघावं लागतंय. हे तू कुठे चाललास? तू कुठे चाललास? ती तुझ्यासाठी तयार होती ना, कसली हाई रे तुला एवढी? थांब ना जरा. अगं काम महत्वाचं आहे म्हणून जावं लागतंय. एक काम करे बघ, तू आनंदीला सांग मी गेलो. पण ऐक ऐक ऐक, मी संध्याकाळी तुमचं ते हळदी कुंकवाच्या आधी परत येईल. नको प्लीज प्लीज मला जावं. ऐक आई मला निघावं लागतं, मी ऑफिसला जाऊन. अरे राघवा, अग बाई दादा जाऊ दे, मी आपली सुगडची तयारी करते. बाई वर्षा हे बघ, चंद्राचा तुकडा, किती सुंदर दिसतेस ग, किती गोड दिसतेस ग आनंदी. वा 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 वा. पण तुझी नजर ज्याला शोधतीये ना तो आता घरात नाहीये. म्हणजे? म्हणजे दादा गेला ऑफिसला. मला कळतय आनंदी तुझी पहिली संक्रांत आहे, नवऱ्याने असं नटलेलं तुला पाहावं अशी अपेक्षा असेल तुझी, मान्य आहे मला. पण आता काय करणार, काम आलं त्याला, अर्जंट जावं लागलं ग. नको ना असा चेहरा पाडू. हस हस अजी. आणि तो संध्याकाळी लवकर येणार आहे मला सांगून गेलाय. आला ना की आपण चांगलं त्याचे कान उपटू, म्हणजे पुन्हा असं वागणार नाही. आणि बाळा आता सजलीच आहेस ना, सुगड पुजून घे बरं. संध्याकाळी मग सगळ्या बायका येतील, त्या गोंधळात आपलं होणार नाही बरं. सगळी पूजा करून घे चल. हो मी सगळी तयारी केली आहे सुगडाची. हर्षते तुम्ही? अग हो तेवढं येतं मला. आणि तू पण मग कशी सांगितलंस ना. अरे बापरे, अग त्याच्यात ओसरा कायचं म्हणाली होतीस ना. सॉरी विसरले.
आणि शेंगा पण झालं. आत्ता कुठे कॉन्फिडन्स वाढत होता माझा, खाल्ली माती.